भुराभाई आरोग्य भवन कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आजचे प्रमुख अतिथि माननीय सुरेश बगेरिया जी, माझे सहकारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी, खासदार गोपाल शेट्टी जी, ज्यांच्या संकल्पनेतन हे कोविड सेंटर उभं राहिलं ते सन्माननीय आमदार आणि माजी राज्यमंत्री योगेश सागर जी, या ठिकाणी मंचावर उपस्थित अतुल भातकळकर जी, भाई गिरकर जी, रघुनाथ जी कुलकर्णी, सुनील जी राणे, मनीषाताई चौधरी, गणेश जी खणकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आपले नगरसेवक बाळा तावडे जी, लीना देरकर जी, कमलेश यादव जी, प्रतिभा गिरकर जी, प्रियंका मोरे जी, या ठिकाणी मंचावरील आपले सर्व मान्यवर, समोर देखील उपस्थित असलेले आमचे अमरजीत मिश्रा जी, ज्ञानमूर्ती शर्मा जी, प्रकाश दरेकर जी, संजय पांडे जी, तेजिंदर तिवाना जी, सर्वच या ठिकाणी उपस्थित आपले प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी योगेशजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय कमी वेळात या ठिकाणी एक सुसज्जित अशा प्रकारचं कोविड केअर सेंटर उभं केलं आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनेटेड बेड्स आहेत, सर्व प्रकारच्या सुविधा आहेत आणि सामान्यातल्या सामान्य माणसाकरता या ठिकाणी जागा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज कोरोनाचा कहर हा संपूर्ण देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्दैवाने आपला महाराष्ट्र हा त्याच्यामध्ये अग्रभागी आहे. देशातल्या एकूण रुग्णांपैकी 35% रुग्ण महाराष्ट्रातले आहेत, ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 37% रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. देशात एकूण जेवढे मृत्यू झाले त्या मृत्यूपैकी जवळजवळ 30-32% मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि एकूणच महाराष्ट्रातली कोविडची परिस्थिती ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अतिशय भीषण आहे. आज मुंबईसारख्या शहरामध्ये जरी आपण असं म्हणतो आहे की संख्या गेले काही दिवस ही मॉडरेट होते आहे, पण त्याचवेळी आपण जर हॉस्पिटल्सची अवस्था बघितली तर आजही मुंबईत आपल्याला आय सी यूचं बेड मिळत नाही. आजही व्हेंटिलेटर मिळवण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतात. याचं कारण असं आहे की विशेषतः मुंबईमध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये आपण जर मुंबईतल्या चाचण्यांची संख्या बघितली तर मुंबईमध्ये केवळ 40,039 चाचण्या होत आहेत आणि आपली जर इन्फेक्शनचा रेशो बघितला तर साधारणपणे तो 15-17% रेशो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फेक्शनचा रेशो असतो त्यावेळी 40,000 आणि 39,000 टेस्ट यामुळे कदाचित आपण एसिम्प्टोमॅटिक जे पेशंट्स आहेत त्यांना त्यांची टेस्ट होत नाही, त्यांना आपण सेग्रिगेट करत नाही, त्यामुळे संख्या कमी वाटते, पण असे पेशंट मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन पसरवतात आणि त्यातनं ज्यांना कोमॉर्बिडिटी असते अशा पेशंटला आय सी यू आणि व्हेंटिलेटरपर्यंत पोचावं लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता मुंबईमध्ये ॲग्रेसिव्ह टेस्टिंग हे देखील राज्य सरकारने किंवा मुंबई महानगरपालिकेने हातामध्ये घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आज आपण पाहतो केंद्र सरकारने या कोविडच्या काळामध्ये सातत्याने महाराष्ट्राच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला. आज खरं तर ही परिस्थिती अशी आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्रितपणे हातात हात घालून जनतेकरता काम केलं पाहिजे. मात्र आपल्याला असंही बघायला मिळतं की राज्यामधले काही बोलघेवडे नेते स्वतः काहीच काम करत नाही, सकाळी उठलं की टी व्हीसमोर जातात आणि केंद्राकडे बोट दाखवतात, संध्याकाळ झाली की केंद्राने अन्याय केला आहे म्हणून सांगतात. पण अशा सर्व बोलघेवड्या लोकांना केंद्र सरकारने आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे. आपण सगळे बघू शकतो आज देशामध्ये सर्वात जास्त रेमडेसिवीरचं इंजेक्शन हे महाराष्ट्राला केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलं. 10 दिवसात देशामध्ये 16 लाख इंजेक्शन्स हे त्या ठिकाणी
मॅन्युफॅक्चर होणार आहे त्यातले 4,35,000 इंजेक्शन्स हे एकट्या महाराष्ट्राला मिळाले आहेत. आपल्या नंतरची जी राज्य आहेत ती 1,60,000 आहेत. ऑक्सिजनच्या संदर्भात आपण बघितलं असेल ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून लॉजिस्टिकल सपोर्ट देऊन आज महाराष्ट्राला 1,750 टन ऑक्सिजन हे केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलं आहे, जे इतर कुठल्याही राज्याच्या दुप्पट आहे. एवढंच नाही तर 1,100 व्हेंटिलेटर्स महाराष्ट्राला आता नव्याने केंद्र सरकारने दिले आहेत. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे प्लांट्स हे त्या ठिकाणी आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात सुरू होत आहेत. ॲडिशनल प्लांट्स देखील आपल्याला दिलेले आहेत. आज मोठ्या प्रमाणात इंडियन एअरफोर्सने सिंगापूरमधनं वेगवेगळ्या प्रकारची सामुग्री या कोविड केअरकरता आणली. मुंबईमध्ये पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही सामुग्री पोहोचलेली आहे. त्यामुळे एकूणच आपण बघितलं तर भारत सरकार या संपूर्ण कोविडमध्ये राज्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. लसीकरणाच्या संदर्भात देखील भारत सरकारने हे स्पष्ट केलं आहे की प्रत्येक एलिजिबल व्यक्तीला, एलिजिबल म्हणजे 18 वर्षाजवळ 1 तारखेपासून, आता 45 वर्षाजवळ, अशा प्रत्येक एलिजिबल व्यक्तीला भारत सरकार मोफत लस देणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लसीकरणाच्या संदर्भातही जे काही कन्फ्युजन्स क्रिएट होत आहेत हे जरूर आहे की मार्केटमध्ये देखील लस आता उपलब्ध होणार आहे. ॲक्सिलरेटेड पद्धतीनं एखाद्या राज्याला वाटलं की आम्हाला लसीकरण करायचं आहे तर ते स्वतः भर घालू शकतात. प्रायव्हेट एंटिटीज ज्या आहेत यांना असं वाटलं की आम्ही सरकारवर भार कशाला टाकायचा, आम्ही आमचा भार उचलू शकतो, तर त्यांच्याही करता लस उपलब्ध राहणार आहे. परंतु प्रत्येक व्यक्ती ज्याला लस आवश्यक आहे आणि ज्याला ती मोफत हवी आहे त्याच्याकरता माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हे लसीकरण या ठिकाणी होणार आहे. आज आपण बघतो, मी आजच सकाळी महाराष्ट्रातली लसीकरणाची परिस्थिती बघत होतो. आपल्याकडे लसी नाहीत असं सातत्याने सांगितलं जातं. आजचा माझ्याकडे कालचा स्टॉक आहे, काल संध्याकाळचा जो स्टॉक आपल्याकडे आहे तो जवळजवळ माझ्या अंदाजाने 14 लाख लसींचा स्टॉक हा आपल्याकडे आहे आणि 3 लाख अजून पाईपलाईनमध्ये आहेत. त्यामुळे कुठेही, हां, मुंबईमध्ये 3 लाख लसी मुंबईमध्ये देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठेही लसीकरणाच्या संदर्भात कुठली कमतरता नाही. अलीकडच्या काळात शेवटी लसीकरणाचा जो काही कोटा येतो याचे लॉजिस्टिक्स आहेत, कोल्ड चेन आपण तयार केली आहे. त्या लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून एखाद्या दिवशी सकाळच्या ऐवजी संध्याकाळी कोटा आला तरी लगेच आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा भाऊ केला जातो आणि जणू काही आता केंद्र सरकारने आपल्याला लसी देणंच बंद केलं आहे अशा प्रकारचा कांगावा केला जातो. आणि म्हणून अशा सगळ्या कांगावाखोरांना देखील मला सांगायचं आहे, ही कांगावा करण्याची आणि राजकारण करण्याची वेळ नाही आहे, ही वेळ लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची आहे. केंद्र सरकार जर इतक्या ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहतं, आणि मला अभिमान आहे की देशामध्ये सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्रामध्ये झालं, सर्वाधिक लसीकरण, मी याकरता राज्य सरकारचं आणि सगळ्या लोकांचं अभिनंदन करतो. पण त्याचसोबत सर्वात जास्त लसी देखील या लसीकरणाकरता महाराष्ट्राला केंद्र सरकारने उपलब्ध करून दिल्या, म्हणून आपण देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं लसीकरण करू शकलो याचाही आपल्याला विसर पडता कामा नये. आता आमची अपेक्षा एवढीच आहे, 1 तारखेपासनं 18 वर्षाच्या वरच्या सगळ्यांकरता लसीकरण खुलं होत आहे. हा एक मोठा चॅलेंज आहे, व्यवस्था कोलमडून पडू शकते, गर्दी होऊ शकते, याकरता विशेष प्लॅनिंग केलं पाहिजे, याकरता आवश्यक त्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं जे प्रवीणजींनी देखील सुचवलं की आपण जर आपल्याही माध्यमातून महानगरपालिकेशी बोलून जेवढ्या आपल्याकडच्या सामाजिक संस्था आहेत त्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांना आपण विनंती करून लसीकरणाची केंद्र जर वाढवता आली तर आपण देखील तो प्रयत्न केला पाहिजे. पण त्याचसोबत एक महत्त्वाचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण केला पाहिजे की जी काही व्यवस्था सरकार महानगरपालिका उभी करेल त्या व्यवस्थेपर्यंत ज्यांना लसीकरण आवश्यक आहे असे सगळे लोक पोचतील. आणि विशेषतः जो गरीब आहे असा व्यक्ती तिथे पोचू शकेल, जो सिनियर सिटीजन आहे तो तिथे पोचू शकेल, या सगळ्या व्यवस्था या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उभ्या कराव्या, जेणेकरून ॲक्सिलरेटेड पद्धतीनं हे लसीकरण जर आपण करू शकलो. आज आपल्याला माहिती आहे की कोरोनाचा जो कहर आहे हा कहर मोठ्या प्रमाणात असला तरी ज्यांना एक लस मिळाली आहे त्याही व्यक्तीला कोरोनापासनं बऱ्याच प्रमाणात त्याचा बचाव होतो.
आणि जसं माननीय पंतप्रधानांनी किंवा आपले जे एम्सचे गुलेरिया जी आहे डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितलं की लसीकरणामुळे कोरोना होणार नाही असं नाही आहे, कारण कोरोनाचं इन्फेक्शन होऊ शकते पण डिसीज होऊ शकत नाही, आणि म्हणून लसीकरण घेतल्यानंतर देखील आपल्याला काळजी तर घ्यायची आहे, पण ज्यांचं लसीकरण झालं आहे त्यांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता पडत नाही, त्यांना आय सी यूची आवश्यकता पडत नाही, त्यांना त्या ठिकाणी व्हेंटिलेटरची आवश्यकता पडत नाही, अशी मंडळी जी आहे ही साधारणपणे एसिम्प्टोमॅटिक कॅटेगरीत येतात किंवा माइल्ड कॅटेगरीमध्ये येतात, त्यामुळे लसीकरणाने ज्यांचं लसीकरण झालं त्यांना प्रोटेक्शन मिळत आहे, आणि म्हणून जेवढे वल्नरेबल लोक आहेत आपण त्यांचं लसीकरण कसं करून घेता येईल याचा प्रयत्न हा अत्यंत मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. आत्ता जे माननीय सुरेशजी भगेरी यांनी सांगितलं ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे की कोरोनामध्ये जेवढं आजारामुळे किंवा व्हायरसमुळे माणूस खचतो आहे त्यापेक्षा जास्त तो मानसिकदृष्ट्या खचतो आहे. ज्याला माइल्ड सिम्प्टम्स आहेत त्यालाही भीती वाटते की मला उद्या सिम्प्टम वाढले तर बेड मिळेल का, मला रेमडेसिवीर मिळेल का, मला उपचार मिळतील का, आणि म्हणून इकडे रिपोर्ट आला की तिकडे तो बेड शोधणं सुरू करतो, तो रेमडेसिवीर शोधणं सुरू करतो, तो सायकोलॉजिकली थोडासा डिप्रेस होतो. अशा लोकांना केवळ आपण एवढं जरी सांगू शकलो की काळजी करू नका, तुमच्याकरता व्यवस्था आहे, आज हे कोविड केअर सेंटर आहे, या ठिकाणी आपण ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे, त्यामुळे माइल्ड आणि मॉडरेट जे पेशंट्स आहेत यांना आपण सांगू शकतो की अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आहे, तुम्हाला आवश्यकता पडली काही तुमचं डिटेरिरेशन झालं तर तुम्हाला तात्काळ आम्ही ॲडमिट करू शकतो, तुम्हाला आम्ही इंजेक्शन मिळवून देऊ शकतो, आम्ही सरकारी व्यवस्थेत तुमच्याकरता त्या ठिकाणी सांगून इंजेक्शनची व्यवस्था होऊ शकते, अशा गोष्टी जर आपण सांगितल्या तर आपल्या या बोलण्याने देखील त्यांना धीर येतो आणि कोणीतरी आपल्या पाठीशी आहे अशा प्रकारची एक भावना ही देखील आजच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून माझी भारतीय जनता